की तुम्ही दररोज जाऊन सकाळी साहेबांचा जीव खायचे, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, त्रास होतोय, चला बीजेपीत जाऊया. कोण? अजित पवार. अजित पवार सगळेच मोठे नेते, मी त्यांचं नाव घेत नाही. जोपर्यंत शरद पवार जिवंत आहेत तोपर्यंत आमच्या पक्षाला जातीयवादी, धार्मिक, ती पण उग्रता आणि विषमता निर्माण करणारी व्यवस्था आम्ही समर्थन करणार नाही. शिवसेना पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, या सगळ्या शिवसेना फुटला हे तुम्हाला ऐकून खूप वर्षापासून माहित होतं की असं काहीतरी होणार आहे, काहीतरी उद्रेक होणार आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल हे असं तुम्हाला वाटलं होतं? आणि हे जे आता सांगितलं जातं, आजसुद्धा अजित पवार यांनी सांगितलं की गौतम अदानी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही आहात काय? प्रोसेस म्हणजे पक्ष फोडण्याचे नाही. सॉरी, मला याबद्दल काही माहिती नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही दररोज जाऊन सकाळी साहेबांचा जीव खायचे, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, त्रास होतोय, चला बीजेपीत जाऊया. कोण? अजित पवार. अजित पवार सगळेच मोठे नेते, मी त्यांचं नाव घेत नाही. अगदीच वेळ आली तर तुलाच इंटरव्ह्यू देऊन तुला नाव सांगेन. पवार साहेब आपले जा, चांगलं प्रपोजल घेऊया. मग ते 15-1 दिवसांनी 1 महिन्याचे प्रपोजल घेऊन मग पवारसाहेब वाचायचे. आणि माझे हे काही बरोबर दिसत नाही, ह्या प्रपोजलवर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून घ्या. अरे तुम्हाला समजायला पाहिजे होतं ना, 20-30 वेळा जाऊन आल्यानंतर पण पवारसाहेबांना प्रपोजल पटत नाही, याचा अर्थ त्यांना यायचंच नव्हतं तुमच्याबरोबर. अरे धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र आपल्या खांद्यावर घे आणि अनेक वर्ष घेऊन चालणारा माणूस एका रात्रीत जातीयवादी पक्षाबरोबर जाईल का? पण 2014 तुम्ही पाठिंबा दिला ना. 14 पाठिंबा तो टॅक्टिकल होता, बार्गेनिंग पॉवर वाढवायच्या होत्या लोकांच्या. पण भाजपला तुम्ही पाठिंबा दिला, तुम्ही जे आता पाठिंबा म्हणजे ते पण अजूनच पाठिंबा. आता पाठिंबा म्हणजे ते पण कसं होतं, कोणी येऊन सांगितलं बाहेर येऊन? प्रफुल्ल पटेल यांनी समजून घ्या ना, हे तर 2004 चालू होतं. पवारसाहेबांनी आपल्या ह्याच्यात सांगितलं ना, 2004 कसं ते प्रेशर करत होते, चलो जाएंगे चलो जाएंगे. पण म्हणजे हे जे आता तुम्ही जे सांगितलं त्यावरून असा त्यातून अर्थ काढायचा की भाजपसोबत कधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, जोपर्यंत शरद पवार जिवंत आहेत तोपर्यंत आमच्या पक्षाला जातीयवादी, धार्मिक, ती पण उग्रता आणि विषमता निर्माण करणारी व्यवस्था आम्ही समर्थन करणार नाही. पण जातीवादी, धार्मिक किंवा ज्याला हिंदूचं जास्त अशी करणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ना तुमच्यासोबत? ते प्रबोधनकाळ ठाकरेंचे चिरंजीव आहेत. प्रबोधनकाळ ठाकरेंनी काही वैशिष्ट्यपूर्ण ज्या भूमिका होत्या हिंदू समाजावर, त्याच्यावरती कसे प्रहार केलेत आपण बघितलं आहे. तेव्हा विटापेक्षा दगड मऊ म्हणून आपण, दगडापेक्षा वीट मऊ.